पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युरोप दौऱ्यावर असताना त्यांनी तीन देशांना भेटी दिल्या. या दौऱ्यादरम्यान डेन्मार्कमध्ये असताना मोदींनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. कोपेनहेगनमध्ये मोदींना ढोल वाजवण्याचा मोह आवडत आला नाही. यावेळी त्यांनी डेन्मार्कमध्ये असलेल्या भारतीयांच्या मदतीनं ढोल वाजवून आनंद साजरा केला. भारतीयांसोबतच डेन्मार्कमधील लोकही यावेळी मोदींच्या स्वागतासाठी आले. तेव्हा ढोल ताशांच्या गजरामध्ये पारंपरिक भारतीय शैलीत मोदींचं स्वागत करण्यात आलं. युरोपात भारतीय परंपरेनुसार स्वागत होत असल्याचं पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भारावले. त्यांनी ढोल आपल्या कमरेला बांधून घेतला आणि ढोल ताशा पदकाचा हिस्सा होत ढोल वादन केला. मंगळवारी केलेल्या मोदींच्या ढोल वादनाचा व्हिडिओ ANI या वृत्तसंस्थेनं शेअर केला. मोदींचं मोठ्या थाटामाटात जर्मनी पाठोपाठ डेन्मार्कमध्येही स्वागत करण्यात आलं. डेन्मार्कमध्ये मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स असा मोदींचा तीन दिवसांचा युरोप दौरा होता. या दौऱ्यावेळी वेगवेगळ्या करारांच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या महत्वपूर्ण बैठका पार पडल्या. डेन्मार्कमधील नागरिकांना संबोधित करताना मोदींनी महत्वपूर्ण आवाहन केलं. डेन्मार्कमध्ये असलेल्या भारतीयांनी त्यांच्या डेन्मार्कमधील मित्रांना भारत भेटीसाठी आमंत्रण द्यावं, भारत भेटीचं महत्व पटवून द्यावं असं आवाहन यावेळी मोदींनी आपल्या संबोधनात केलं. जर्मनी आणि डेन्मार्क नंतर मोदी फ्रान्समध्ये जाणार असून हा त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस असणार आहे. दरवर्षी तुम्ही 5 परदेशी मित्रांना भेटण्याचं आमंत्रण पाठवा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्क मधील भारतीय नागरिकांना संबोधित करताना म्हटलं आणि तसं वचनही त्यांच्याकडून घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी डेन्मार्क मधील कोपनहेगन येथे भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि डेन्मार्क मधील ऐतिहासिक द्विपक्षीय संबंध तसेच दोन्ही देशातील वाढत्या संबंधांबाबत चर्चा केली.